मुलांनो आज चतुरा गणेश या धड्याचा आपण अभ्यास हा म्हणजे स्वाध्याय सोडवणार आहोत मागच्या वेळेला आपण हा धडा वाचला आणि नीट समजून घेतला आणि तो तुम्ही नक्कीच वहीमध्ये आता लिहून पाहिला असेल त्यामुळे लक्षात आलंच असेल की हा अभ्यास अगदी सोपा आहे बरोबर मग आता आज आपण या धड्याचा स्वाध्याय सोडवणार आहोत त्यातलं आता क्वेश्चन नंबर वन म्हणजे प्रश्न पहिला आपण सोडवायचा आहे स्वाध्याय सोडवून झाल्यान सॉरी धडा लिहून झाल्यानंतर आपण अभ्यास असं आपण वर लिहितो ना स्वाध्याय तसं लिहायचं आहे आणि प्रश्न पहिला आता आपण बघूया उत्तरयत म्हणजे उत्तरे लिहा म्हणजे आपण म्हणतो की नाही खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तर त्यातला पहिला प्रश्न आहे कैलासे कह वसती म्हणजे कैलासावर कोण राहत तर आता तुम्ही धडा वाचला आहे त्यामुळे उत्तर तुम्हाला पटपट यायलाच पाहिजेत तर उत्तर आहे कैलासे शिव वसती हो ना शिव भगवान तिथे राहतात दुसरा प्रश्न शिवस्य पुत्रौ कौ शिवाचे मुलं कोण आता पुत्रौ आणि कौ हे द्विवचन आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल तुम्ही देव शब्द पाठ केला तर तुम्हाला हे लक्षात येईल की देवह देव देवाः देव प्रथमा त्याचप्रमाणे पुत्र पुत्रौ पुत्रा प्रथमा म्हणजे पुत्रऊ म्हणजे द्विवचनाला आहे दोन मुलं असल्यामुळे तिथे पुत्रऊ असं म्हटलेलं आहे यासाठीच आपल्याला विभक्ती पाठ करायच्या आहेत मग उत्तर आहे शिवस पुत्रऊ च गणेश आणि षणमुख असं त्याचा उत्तर आहे तीन नारद कीदृश ददाती म्हणजे ना नारदाने कुठले फळ दिले देतात तर उत्तर आहे नारद एकम अपूर्व फलं ददाती नारद एक अपूर्व असं फळ देतात कसं मयूरः मयूर हे मयूर कोणाचे वाहन आहे तर आपल्याला उत्तर हेही माहिती आहे सुब्रमण्यसं वाहन मयूर हा सुब्रमण्यमचे वाहन मयूर आहे मूषक कथम चलती मूषक म्हणजे उंदीर कसं चालतो तर मूषक मंदम चलती मूषक हा हळूहळू चालतो नंबर सहा बघा गणेश कस प्रदक्षिणं करोती गणेश कोणाची प्रदक्षिणा करतो तर उत्तर तुम्हाला माहिती आहे गणेश मातापितृस प्रदक्षिणं करोती आपल्या आईवडिलांची प्रदक्षिणा करतो आता प्रश्न क्रमांक दोन त्यातला पहिला क्वेश्चन गणेशस्य पंचनामानी लिखत म्हणजे गणेशाचे पाच नाव लिहा आता त्यांनी आपल्याला त्याच्यासाठी एक क्लू दिला, तो दिला आहे तो वापरून आपण पाच नावं लिहायची आहेत उदाहरण दिलं आहे गज त्याचं नाव गजवरून काय होतं गजाननहा तसेच आपण पुढचे नावं ओळखायचे आहेत पुढे दिलं आहे लंब मग त्याच्यावरून होई नंबो लंबोदरहा आणि मग दिला आहे विघ्न विघ्नवरून काय होईल विघ्न हर्ता मग आहे विना त्याच्यावरून होईल विनायक मग आहे उमा उमावरून होईल उमा सुत सुत म्हणजे मुलगा उमा म्हणजे पार्वती पार्वतीचा मुलगा म्हणून येईल उमा सुत पुढचा त्याच्यातला आता दुसरा प्रश्न शिवास्य पंचनामानी लिखत आता शिवाचे पाच नाव लिखा लिहायचे आहेत तसेच वर जसं लिहिले तसेच उदाहरण दिलाय शम शम शमवरून होईल शंकर हा पुढे दिलाय उमा तर उमावरून होईल उमापतीही बघा वर झालं उमासुत म्हणजे उमा उमेचा मुलगा पण आता काय होईल उमापती पती, पती कारण आपण शिवासाठी आता नाव देतो हो, आहोत म्हणून ते होईल ही, मनील, नील नीलवरून होईल नीलकंठ गंगा गंगाधर हो ना जट शंकराच्या डोक्यावर एक जटा आहे आणि त्या जटेमध्ये त्याने गंगा धारण केली आहे असं म्हणतात म्हणून त्याला म्हणतात गंगाधर मदिक वरून अंबर अंबरह एवढं लक्षात आलं आता पुढचं बघूया मग आहे प्रश्न क्रमांक तीन मेलयत म्हणजे जोड्या लावा एकीकडे देवाहा म्हणजे देवांची नावं दिली आहेत आणि दुसऱ्या बाजूला दिली आहेत त्यांची वाहनांची नावं म्हणजे वाहनानी हे तर अतिशय सोपा प्रश्न आहे त्यातलं गणेश हा गणेशाचं वाय वाहन कुठलं तर या साईडला बघा बी साईडला दिलं आहे मूषक गणेशहाचं जोडी कुठली होईल मूषक कार्तिकेय कार्तिकेयाचं वाहन ते पण धड्यात दिलेलं आहे कोण आहे हा मोर मग त्याची जोडी कार्तिके जोडी जोडी इंद्र हा इंद्राचं वाहन कोणतं माहिती आहे तुम्हाला तो म्हणजे ऐरावत ऐरावत नावाचा हत्ती ते म्हणजे इंद्राचं वाहन आहे म्हणून इंद्रहाची जोडी ऐरावतः मग आहे हा शिवाहा, शिवाचं वाहन तुम्हाला माहिती आहे कोण वृषभ म्हणजे नंदीबैल आपण शिवाचं वाहन म्हणतो मग आहे दुर्गा दुर्गा देवीचं वाहन पण तुम्हाला माहिती आहे ते म्हणजे सिंह हा ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला आता समजला आता त्यानंतर पक्षीनाम प्राणी नाम च पंचनामानी लिखत म्हणजे पक्षी आणि प्राणी यांचे पाच पाच नाव तुम्हाला लिहायचे आहेत ते पण नावं मी तुम्हाला लिहून दाखवलेले आहेत शुक हा मयूर हा आणि हा ही पाच नावं पाच पक्षांची आहे चटकहा म्हणजे चिमणी बक म्हणजे बगळा शुकह म्हणजे पोपट किंवा पोपटच हा म्हणजे मोर आणि काकह म्हणजे कावळा मग आता पाच प्राण्यांची नावं लिहू बघूयात आपण गजह सिंह मूषक व्याघ्र आणि वृषभ ठीक आहे आता पुढचा प्रश्न फार छान आहे प्रश्न पाचवा संयुक्ताक्षरयुक्तानी पदानी लिखत म्हणजे तुम्हाला एक अक्षर संयुक्त अक्षर म्हणजे जोडाक्षर दिलं आहे ते तुम्ही पुढे रिकाम्या जागी योग्य अक्षर लिहायचं आणि त्यापासून तयार होणारा शब्द पुढे लिहायचा तर लाल अक्षरात मी ते रिकामी जागा भरून तुम्हाला दाखवलेली आहे ते आपण अक्षर त्याच्यात भरल्यावर काय शब्द तयार होतो ते आपण आता बघूया द्व म्हणजेच रिकामी जागा अधिक ई अधिक ती त्या रिकाम्या जागेत द्व लिहिलं मग काय झालं द्व इ म्हणजे द्वी बघा ई म्हणजे हे रस्व ई आहे हां द्वितीय हा म्हणून काय झाला शब्द द्वितीय हा मग दुसरं आहे अ अधिक रिकामी जागा अधिक ऐतम मग आता अद्वैतम द्वच्या पुढे ऐ जोडला पण तर द्वई होईल म्हणून होईल अद्वैतम असा शब्द तयार झाला मग आता रिकामी जागा अधिक आ अधिक रम काय झालं द्वा रम द्व अधिक द्वा। त्रक्षर। त्रक्षर आ म्हणजे द्वा द्वा रम तसंच पुढे न आपल्याला दिला आहे त्र अक्षर त्र अक्षर जोडाक्षरच आहे ते पण आपण पुढे या शब्दां अक्षरांमध्ये आपण मिसळलं तर कोणता शब्द तयार होतो ते आपण बघूया रिकामी जागा अधिक आ अधिक यते त्र अधिक आ त्रा त्रायते ठीक आहे मग ती पुढचं बघा पू पु अधिक रिकामी जागा अधिक विसर्ग ह ठीक आहे मग श अधिक रिकामी जागा अधिक ऊहू काय झालं शत ृहू लक्षात आलं अगदी सोपा आहे तुम्ही आता हे पुन्हा पुन्हा समजून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये हे सोडवायचं आहे